नमस्कार बाल मित्रांनो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. आज तुम्ही मला खूप छान छान अगदी तयार होऊन अगदी सकाळच्या प्रहरीत अगदी ऑनलाईन तासाला उत्सुकतेने तुम्ही इथे उपस्थित आलेले आहात. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आणि शाबासकी. बाळांनो, सर्वजणच तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि सगळे स्वच्छतेचे नियम पाळायचेच आहेत. मुख्य म्हणजे घरात राहायचे आणि सुरक्षित राहायचे आणि त्या कोरोनाला दूर पळवायचे. तर आपल्यासाठी आता आपलं शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन मालिकेत मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करते. मी सौ हर्षदा हरिश्चंद्र चव्हाण. माझी शाळा आहे पालेट एक विद्यालय, प्राथमिक मराठी शाळा. आणि माझी शाळा आहे विले पार्ले पूर्व या ठिकाणी. आज मी तुमच्यासाठी परिसर अभ्यास हा विषय घेऊन आलेली आहे. आपली इयत्ता तिसरी आहे आणि आपला आजचा घटक आहे माझे कुटुंब आणि घर. आज आपण पाहणार आहोत आपल्या कुटुंबाची माहिती आणि आपल्या घराबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. तुम्ही आता या स्क्रीनवर तुम्हाला छान छान चित्र पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही त्या चित्रांचं नीट निरीक्षण करायचे आणि तुम्हाला जेव्हा मी प्रश्न विचारणार तेव्हा तुम्ही अगदी त्या प्रश्नांची तुम्ही मला छान उत्तरं द्यायची. आता पहा या स्क्रीनवर तुम्हाला कुटुंबाची चित्र दिसत आहे. आता पहिल्या कुटुंबामध्ये आई बाबा आणि त्यांची दोन मुलं दिसत आहेत आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये आई बाबा, आजी आजोबा, नंतर आई आई बाबांची दोन मुलं ही दिसत आहेत. आपल्या कुटुंबामध्ये आई वडील आणि मुलांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे आजी आजोबा, काका काकू, काका काकूंची मुलं म्हणजे तुमची चुलत भावंड यांचा सुद्धा समावेश होत असतो. जेव्हा तुम्ही कुटुंबामध्ये लहानाचे तुम्ही मोठे होत असता आणि लहानाचे मोठे होत असताना तुमच्या घरातील आई बाबा, त्यानंतर तुमच्या आजी आजोबा सगळेजण तुमच्यावर योग्य संस्कार करीत असतात, तुम्हाला योग्य वळण लावत असतात आणि तुम्हाला शिस्त लावत असतात की जेणेकरून की आप हा जेणेकरून तुम्ही एक चांगला चांगली आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक घडवण्याचा सगळेजण तुम्हाला प्रयत्न करीत असतात. तर या कुटुंबामध्ये तुम्हाला सगळ्यांचा, आजी आजोबांचा, आई वडिलांचा, आपल्या भावंडांचा तुम्हाला आधार मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला सुरक्षितता मिळते. आता पहा, उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा शाळेत जाता, शाळेमध्ये तुम्ही अभ्यास करता पण जेव्हा तुम्ही गृहपाठ घरी करत असता तेव्हा गृहपाठामध्ये काही काही तुम्हाला अडचण निर्माण होते. मग त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचे आई बाबा, तुमचे भावंडे तुम्हाला मदत करतात. त्यामुळे तुम्हाला घरामध्ये काय मिळते? सुरक्षितता मिळते. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये तुमचे अन्न, वस्त्र आणि निवारा या सगळ्या गरजा तुमच्या कुटुंबामध्येच पूर्ण होत असतात. आई बाबा तुम्हाला चांगलं शिक्षण मिळण्यासाठी, नोकरीसाठी ते बाहेर कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये ते नोकरी करत असतात की जेणेकरून तुम्हाला आपलं आर्थिक आर्थिक व्यवहार आणि तुम्हाला चांगलं शिक्षण मिळण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. आणि याशिवाय जेव्हा आई बाबा नोकरीसाठी बाहेर पडतात तेव्हा तुमचा सांभाळ आजी आजोबा करत असतात. आणि मग तुम्हाला मग शाळेत नेणं, त्यानंतर घरी आणणं ही सगळी कामं आजी आजोबा करीत असतात. त्यानंतर तुम्हाला वेळेवर जेऊ खाऊ घालणं, तुम्हाला छान छान गोष्टी सांगणं या आणि तुमच्यावर तुम्हाला योग्य शिस्त लावणे या सगळ्या गोष्टी आजी आजोबा करत असतात. आणि आजी आजोबांचं आपल्या नातवंडावर खूप प्रेम असतं आणि तुम्हाला पण तुमच्या आजी आजोबांचा खूप लाडा असतो.
आणि मग अशा प्रकारे आपल्या कुटुंबामध्येच आपल्याला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या सगळ्या गोष्टी आपल्याला कुटुंबामध्येच पूर्ण होत असतात. आणि तुमच्या कुटुंबातूनच तुमच्या तुमच्या एक एक गुण तुमच्या वाढीस लागण्यासाठी मदत होत असते. आणि जेव्हा तुम्ही शाळेत जाता, शाळेत तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकत असता, पण शाळा सुटली की तुम्हाला कधी एकदा घरी जायची ओढ असते. घरी जाऊन तुमच्या आई बाबांना, आजी आजोबांना सगळ्या शाळेतल्या गोष्टी सांगण्याची तुम्हाला तुमची धडपड चालू असते. म्हणजे आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींबद्दल तुम्हाला ओढ आणि तुमचं प्रेम निर्माण झालेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपण कुटुंबामध्ये व्यक्त करत असता. आता आपण पाहणार आहोत की आपल्या आजूबाजूला कोणकोणते कुटुंब राहत असतात, कुटुंबाचे प्रकार कोणते, आणि आपल्याला अशा अनेक कुटुंबाची आपण माहिती आता आपण पाहणार आहोत. तर पहा, तुम्हाला या स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब दिसतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रकारची कुटुंब राहत असतात. आणि काही कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांची दोन मुलं असतात, किंवा आई वडील किंवा त्यांचं एकच मुलं असतो. तुम्ही पाहत असता की काही कुटुंबामध्ये खूप सदस्य संख्या असते. आई बाबा, आजी आजोबा, मामा मावशी, काका काकू, तुम्ही पाहता की नाही या स्क्रीनवर. मग काही म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारची कुटुंबे आपल्याला पाहावयास मिळत असतात. आता तुम्हाला माहित असेल की आता मला सांगणार आहे आरोही सोनावणे सांगणार आहे की तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात ग. आरोही सोनावणे, तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात? माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील, माझा भाऊ, मी व माझे आजी आजोबा राहतात. बरोबर, शाबास. म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात, तुमचं त्या कुटुंबाशी नातं काय आहे, आजी आजोबा कोणाला म्हणतात, ते सगळं तुम्हाला माहित आहे. बरोबर. आता मयन मला सांगणार आहे. मयन, तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहत रे? मयन. हो बाई. हा, तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतात? आई बाबा, माझी लहान बहीण आणि मी. बरोबर. म्हणजे एकूण तुम्ही चार जण राहता ना घरामध्ये, हो कि नाही? हा, तर आपण आता पाहतोय की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची कुटुंबे राहतात. आणि काही कुटुंबामध्ये खूप सदस्य संख्या असतात, काही कुटुंबामध्ये कमी सदस्य संख्या असतात. तर अशा प्रकारे काही कुटुंबाचे काही प्रकार पडलेले आता आपण पाहूया. आता छोटे कुटुंब, छोटे कुटुंब कशाला म्हणतात? आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते पहा, आई बाबा, त्यांची दोन मुलं, किंवा त्यांचा एक आई बाबा आणि त्यांचा एक मुलगा सुद्धा, तर त्याला काय म्हणतात? छोटे कुटुंब. छोटे कुटुंब म्हणजेच की आई वडील, त्यांची एक किंवा दोन मुले ज्या कुटुंबामध्ये असतात त्यांना काय म्हणतात? छोटे कुटुंब असे म्हणतात. आता तुम्हाला कळलं असेल की छोटं कुटुंब म्हणजेच सुखी कुटुंब असं ठिकठिकाणी लिहिलेले असतात. पहा, ही वाक्य लिहिलेले असतात. कारण छोटे कुटुंब असल्यामुळे घरामध्ये एक किंवा दोनच मुलं असल्यामुळे आई वडिलांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येतं, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवता येतात, चांगलं वळण लावता येतं, आणि त्यांना शिक्षण किंवा काही कुठल्याही पण गोष्टी त्यांना हव्या असतील ते आई वडिलांना त्यांना ते देऊ शकतात. आणि आपल्या मुलांकडे ते योग्य प्रकारे ते लक्ष देऊ शकतात. अभ्यासाकडे, इतर त्यांच्या वेगवेगळ्या क्लासकडे, खेळाकडे, आणि अशा प्रकारे आई बाबांना सुद्धा आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला मिळते. आणि म्हणून छोटे कुटुंब सुखी कुटुंब असे म्हणतात. आता आपण कुटुंबाचा पुढचा प्रकार पाहणार आहोत, मोठे कुटुंब. आता पहा, काही कुटुंबामध्ये आजी आजोबा, काका काकू, सखी व चुलत भावंडे राहतात. अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असे म्हणतात. आता तुम्ही पाहिलात छोटे कुटुंब म्हणजे आई बाबा, त्यांची एक किंवा दोन मुलं. पण आता इथे मोठे कुटुंबामध्ये त्याच्या उलट आजी आजोबा असतात, काका काकू. आजी आजोबा म्हणजे एका घरातच राहतात, म्हणजे कधी कधी येणारे आजी आजोबा म्हणजे काही आजी आजोबा गावात असतात, पण एका कुटुंबामध्ये सतत कायम त्या ठिकाणी राहणारे आजी आजोबा. आणि नंतर काका काकू,
आणि सखी म्हणजे आपली भावंड आणि काका काकूंची जी मुलं आहेत ती चुलत भावंड ही सगळी त्या कुटुंबात राहत असतात. म्हणजे मोठे कुटुंब त्या मोठ्या कुटुंबात साधारणपणे 8 ते 10 व्यक्ती राहत असतात. तर अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असे म्हणतात. आणि मोठ्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही तुमची सख्खी भावंड आणि काकांची मुलं ती तुमची चुलत भावंड तुम्ही आपापसामध्ये खेळता. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही काय करत असता खाऊ तुम्ही एकमेकांजवळ तुम्ही शेअर करता. त्यानंतर वेगवेगळ्या गप्पा गोष्टी खेळत असता आणि आपल्या मोठ्या कुटुंबामधील सगळ्या व्यक्तींचं सुद्धा तुमच्याकडे लक्ष असतं. तुम्ही अनेक गोष्टी तुम्ही शिकत असता. अडी अडचणीच्या वेळेस काय होतं की सगळे एकमेकांना मदत करत असतात, एकमेकांना आधार देत असतात. आणि अशा प्रकारच्या कुटुंबाला काय बरं म्हणतात, मोठे कुटुंब. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की छोटे कुटुंब कशाला म्हणतात, मोठे कुटुंब कशाला म्हणतात. तर सगळ्यांनी ती माहिती व्यवस्थित चित्राद्वारे ते निरीक्षण करायचंय आणि माहिती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची, बरं का. आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, विस्तारित कुटुंब. आता विस्तारित कुटुंब म्हणजे या ठिकाणी आपलं कुटुंबची संख्या, कुटुंब आपलं वाढत जात. आता तुम्हाला आईकडचे जे नाती म्हणजे मामा कशाला म्हणतात, मामी कशाला म्हणतात, त्यानंतर मावशी कशाला म्हणतात. आईकडची जी नाती असतात ते मामा, मामाची बायको मामी. त्यानंतर आईची जी बहीण असते तिला म्हणतात मावशी म्हणतात. ही आपल्या आईकडची नाती असतात आणि त्यांची मुलं म्हणजे तुमची मामे भावंड आते भावंड हे सगळे हे विस्तारित कुटुंब म्हणजे हे सगळे असं वाढत जातात. आईकडची नाती, त्यानंतर बाबांकडची नाती. आता मला सांगणार आहे, हा बघूयात आत्या कुणाला म्हणतात. आता मला सांगणार आहे रितिका टेलर, आत्या कशाला कोणाला म्हणतात ग आत्या. बघूयात प्रत्येकाला आपलं नातं कळतं का. जी आईची बहीण आहे त्याला आपण आत्या बोलवतात. हो अगं, आईची जी बहीण असते तिला मावशी म्हणतात बाळा, हो की नाही. आणि आपल्या वडिलांची जी बहीण असते तिला आत्या म्हणतात, बर का. तू आता आईला विचार, हा लक्षात आलं. हा वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात बरं, आत्या म्हणतात. आणि आईच्या बहिणीला मावशी म्हणतात, हो ना. आणि तू सांग मला रितिका, काका कोणाला म्हणतात मग. काका सांग कोणाला म्हणतात. काका आईच्या भावाला काका म्हणतात. हो आईच्या भावाला मामा म्हणतात ग. आता मला बघूया सोहमला माहितीये काका कोणाला म्हणतात. भावाला काका म्हणतात. शाबास, पप्पा म्हणजे तुझे वडील, हो की नाही. वडिलांच्या भावाला काय म्हणतात, काका म्हणतात, हो ना. तर आपली ही नाती आहेत ना, तुम्ही लक्षात ठेवायचंय बर का. आत्या कोणाला म्हणतात, मावशी कोणाला म्हणतात, हा आणि काका कोणाला म्हणतात, त्यानंतर आत्या कोणाला म्हणतात, ते लक्षात ठेवायचंय. म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाहीत. तर हे विस्तारित जे कुटुंब आहेत, हे विस्तारित कुटुंब एका घरामध्ये राहत नाहीत. पण तुमच्या घरामध्ये काही समारंभ असेल, तुमचा वाढदिवस असेल, तर आत्या तुमच्या वाढदिवसाला येते, काका काकू येतात, सगळेजण तुम्हाला आशीर्वाद देतात, ते काका काकूंची मुलं येतात. आणि मग हा वाढदिवस तुम्ही अगदी आपल्या नातेवाईकांच्या समवेत मस्त तुम्ही साजरा करता. तेव्हा तुम्हाला खूप आनंद होत असतो. कारण कुठचाही कार्यक्रम असू दे, समारंभ असू दे, आपल्या नातेवाईकांशिवाय आपल्याला मजा येत नाहीत. मग अशा समारंभाच्या वेळेस मग आपल्या घरामध्ये दिवाळीचा सण असो, गणपती उत्सव असो, अशा समारंभ उत्सव किंवा एखादा घरातला आनंदाचा क्षण असेल त्या प्रसंगी हे विस्तारित कुटुंब हे काय करतात, एकत्र येतात आणि आपला आनंदामध्ये सहभागी होत असतात. आणि मग तुम्हाला आशीर्वाद पण देत असतात. आणि मग तुमची लहान मंडळींची तुमची गट्टी जमते. मग मोठ्या मोठ्या मंडळींची मामा मावशी आई काका काकू यांची मोठ्या मोठ्यांची त्यांच्या गप्पा होतात. आणि मग अशा प्रकारे आपापसामध्ये त्यांचे काय संवाद होत असतात. आणि मग हे विस्तारित कुटुंब अशा प्रसंगी एकत्र येऊन सगळ्यांचा आनंद वाढवत असतात. आता या ठिकाणी आपण एक प्रसंग पाहूयात. हा आता या ठिकाणी या तुम्हाला प्रसंग दिसतोय पहा. तुम्हाला पण तुमच्या वाढदिवसाची आठवण आली असेल की या वाढदिवसाच्या दिवशी पहा तुमचे आई बाबा असतातच, त्यानंतर तुमची मावशी असते, आत्या असते, मामा असतो, काका असतो आणि त्यांची मुलं पण असतात.
आणि मग हे सगळेजण तुमच्या या आनंदाच्या प्रसंगी सहभागी होतात, तुम्हाला आशीर्वाद देतात, त्यानंतर खूप 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 मग तुम्ही नंतर तुम्ही खेळ खेळता, तुम्हाला खूप त्या दिवशी मज्जा येत असते, हो की नाही? तर अशा प्रसंगी आपण काय करतो, या समारंभाला आपण विस्तारित कुटुंब एकत्र भेटतो, मात्र आपण एका घरात राहत नाही. पण अशा समारंभाला मात्र दिवाळी असू दे, त्यानंतर वास्तुशांती असू दे, एखादा सण असू दे, गणपती उत्सव असू दे, या कार्यक्रम हे उत्सव सण या सणांच्या निमित्ताने हे विस्तारित कुटुंब एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, शुभेच्छा देतात, गप्पा गोष्टी करतात, संवाद वाढवतात, आणि अशा प्रकारे एकमेकांबद्दल त्यांच्यामध्ये काय वाढते, त्यांच्यामध्ये जिव्हाळा असतो, आपुलकी असते, आणि अशा प्रकारे एकमेकांबद्दल प्रेम वाढत असतो. तर तुम्हाला कळलं असेल की छोटं कुटुंब म्हणजे काय, मोठं कुटुंब म्हणजे काय, आणि विस्तारित कुटुंब. विस्तारित कुटुंब फक्त एक समारंभाच्या प्रसंगी किंवा आपल्या तुमच्या एखाद्या वाढदिवसाच्या प्रसंगी ते एकत्र येतात आणि आपल्या आनंदामध्ये सहभागी होत असतात, आणि एरवी ते आपापल्या घरी राहत असतात. पण जेव्हा आपण त्यांना बोलवतो सणाच्या दिवशी, एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी, ते मात्र अगदी तुमच्या प्रेमाच्या ओढीने ते येत असतात आणि आपल्या आनंदामध्ये सहभागी होत असतात. आता लक्षात ठेवा, ते कुटुंब वृक्ष म्हटलेले, वृक्ष म्हणजे झाड. आता वृक्ष म्हणजे तुम्ही पाहता की नाही, वड्याचं झाड किती मोठं असतं, त्याच्यानंतर कडुनिंबाचं झाड किती मोठं असतं, त्यानंतर पिंपळाचं झाड. आधी आपण त्या छोटस पण रोप लावतो आणि मग त्या ते रोप वाढत वाढत त्या एवढ्या फांद्या एवढ्या फुटतात आणि ते मोठं त्याचा वृक्ष तयार होत असतो. आणि त्याप्रमाणे आपला कुटुंब वृक्ष असतो. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी आजी आणि आजोबा, लक्षात आलं? तर या आजी आजोबांची, तुमचे वडील आणि काका ही त्यांची दोन मुलं आहेत, लक्षात आलं? आजी आणि आजोबा, आणि त्यांची मुलं म्हणजे तुमचे बाबा आणि तुमच्या बाबांचा भाऊ काका, ही त्यांची दोन मुलं. त्यानंतर आई तुमची आणि तुम्ही तीन ही भावंड, गीता, सायली, राजू. म्हणजे पहा, या तुमच्या वडील, तुमचं हे कुटुंब झालं. त्यानंतर काका, काकाची जी बायको आहे ती काकू, आणि त्यांची मुलं म्हणजे तुमची चुलत भावंड, त्यांचं हे कुटुंब झालं. लक्षात आलं? पहा, आजी आजोबा, त्यांची ही दोन मुलं, आणि या दोन मुलांची तुम्ही मुलं, म्हणजे ही तुमचे कुटुंब. हा झाला कुटुंब वृक्ष. तुम्ही पण काय करणार आहात, तुमच्या वहीमध्ये तुमच्या आई वडिलांच्या मदतीने तुम्ही पण काय करायचंय, असा कुटुंब वृक्ष तयार करायचे. आणि त्या ठिकाणी तुम्ही काय, तुम्ही आजी आजोबांचं तुम्ही नाव लिहू शकता. त्यानंतर तुमचे बाबा येणार, आई येणार, त्या ठिकाणी तुमची नावं लिहू शकता. तुम्ही ते फोटो नाही काढला तरी चालणार, फोटो नसेल तर चालेल, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमची त्यांची नावं तुम्ही लिहू शकता. म्हणजे असा हा कुटुंब वृक्ष काय होत असतो, हा वाढत जातो. आजी आजोबांची तुम्ही कोण आहात, सगळेजण नातवंड आहात. तुम्हाला लक्षात आलं का, कुटुंब वृक्ष, आजी आजोबा, त्यांची दोन मुलं, म्हणजे कोण झाले, तुमचे बाबा आणि त्या बाबांचा भाऊ काका. नंतर बाबांचं हे कुटुंब म्हणजे आई तुमची आणि तुम्ही सगळी भावंड. त्यानंतर तुमच्या बाबांचा जो भाऊ आहे तो काका, काकाची बायको काकू, आणि हे त्यांचे कुटुंब. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा कुटुंब वृक्ष तयार करू शकता. आता या ठिकाणी आजी आजोबांची ही दोनच मुलं आहेत, मग त्यांची एक मुलगी म्हणजे आत्या, आत्या पण तुम्ही दाखवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात, तुमच्या वहीमध्ये हा कुटुंब वृक्ष तुम्ही तयार करणार आहात आणि तुमच्या बाईंना तुम्ही दाखवणार आहात. लक्षात आलं ना सगळ्यांना कुटुंब वृक्ष म्हणजे काय. त्यानंतर हळूहळू काय झालं की आता आपण पाहिलं की छोटं कुटुंब, मोठं कुटुंब, विस्तारित कुटुंब. पण पूर्वी, फार वर्षापूर्वी एका कुटुंबामध्ये खूप माणसं राहत असे. आणि आता सुद्धा गावाला आपल्याला हे चित्र पाहावयास मिळतं, पण फार कमी प्रमाणामध्ये. एकाच घरामध्ये आजी आजोबा असतात, आजी आजोबा, आपले आई वडील, काका काकू, आणि मग या काका काकूंची सख्खी
आणि चुलत भावंड या सर्वांचं मिळून मोठं कुटुंब असत, त्याला एकत्र कुटुंब म्हणतात. लक्षात आलं का? पूर्वी आपल्या आजी आजोबा, मग त्या आजोबांचे भावंड म्हणजे परत आजी आजोबांचे भावंड म्हणजे ते पण आजोबा, आणि मग त्या आपल्या आजोबांची मुलं आणि त्या आजोबांच्या भावंडाची पण मुलं, आणि मग आपले काका काकू नंतर त्यांची मुलं, म्हणजे जवळजवळ या एकत्र कुटुंबामध्ये खूप माणसं जवळजवळ 20 ते 25 सदस्य राहत असत. आणि हे एवढी मोठे माणसं एकत्र राहत होती, आणि त्यामुळे पण काही काळाने काय झालं की नंतर महागाई वाढली, आणि मग आपल्या काकाला किंवा आपल्या वडिलांना कामासाठी मग त्यांना शहरात नोकरी धंद्याच्या निमित्ताने त्यांना शहरात जावं लागे, आणि मग शहरात गेल्यानंतर शहरामध्येच त्या ठिकाणी मग ते घर करून तिथे ते राहू लागले. आणि आधी ते एकत्र राहत होते, पण नंतर काय झालं की कामासाठी मग ते दुसरीकडे ते राहू लागले, आणि अशा प्रकारे त्या एकत्र कुटुंबातून मग काका किंवा तुमचे बाबा ते वेगळीकडे राहू लागले, आणि म्हणून त्या कुटुंबाला काय म्हणतात? विभक्त कुटुंब असे म्हणतात. लक्षात आलं? आता आपण पाहणार आहोत की आपल्या कुटुंबामध्ये, पहा या दोन स्क्रीनवर, तुम्हाला या पहिल्या स्क्रीनवर मला वाचून दाखवणार आहे रितिका टेलर. काय बरं लिहिलं हे वाक्य ग, वाचून दाखव मला रितिका. पहिलं जे स्क्रीन आहे ना, ह्या स्क्रीनवर पहिल्या चित्रामध्ये काय दिले वाचते, वाच बघू इथे काय लिहिले वाक्य. एकच व्यक्ती काम करत आहे. शाबास, किती सुंदर वाचलंस तू. आणि इथे वाच, इथे काय लिहिले बघ? प्रत्येक व्यक्ती काम करते. बरोबर, पहा एवढं मोठं घर दिसतंय, पण या पहिल्या चित्रामध्ये एकच व्यक्ती, आईच काम करताना दिसते. आई स्वयंपाक करते, घरातली स्वच्छता करते, मग हे सगळं करताना आईला किती त्रास होतो, आईवर सगळ्या कामाचा भार पडतो की नाही. आणि म्हणून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने जर आईला कामामध्ये मदत केली तर ते काम कसं होतं? चांगलं होतं आणि लवकर होतं. आता दुसऱ्या चित्रामध्ये पहा, या ठिकाणी तुम्हाला बाबा काय बरं काम करताना दिसत आहे, कोणतं काम करताना दिसत आहे? सोहम सांगायचे मला. सोहम. हा टीचर. हा, दुसऱ्या चित्रामध्ये बाबा कोणतं काम करताना दिसत आहे? भाजी नीट करताना. हा, भाजी निवडताना दिसत आहे. बरोबर बरोबर, हो की नाही. तर आपल्या घरातील सगळ्यांनी, तुम्ही पण छोटी मंडळी आहेत की नाही, आईला जे तुम्हाला छोटे काम आई जेव्हा तुम्हाला सांगते तेव्हा तुम्ही ते काम करायचं असतं सगळ्यांनी, कारण आईला खूप काम असतात. आता काही 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 घर म्हणजे काही काही ठिकाणी माहिती का, सकाळी उठल्याबरोबर पाणी येत असतं, मग ते पाण्याची साठवण करावी लागते, पाणी सगळं भरून ठेवावं लागतं, आणि मग घराची तर स्वच्छता असतेच. घराची स्वच्छता म्हणजे केर काढणं, त्यांना आधी पुसणं, त्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक बनवणं. आता स्वयंपाक करण्यासाठी आईला पोळ्या करावं लागतात, भाजी निवडावी लागते, भाजी करावी लागते, आणि खूप खूप अशी खूप कामं करावी लागतात. आणि मग आपल्याला मग या ठिकाणी मग आजीने मदत केली, बाबांनी मदत केली, तर ते पटकन ते स्वयंपाक करायला वेळ पण कमी लागतो आणि सगळ्यांना वेळेवर जेवायला मिळतं. आणि याशिवाय आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, त्यांना पण वेळेवर औषधे द्यावी लागतात, अशी भरपूर कामं आपल्या घरामध्ये आईला करावी लागतात. मग प्रत्येकाने जर थोडा थोडा कामाचा वाटा वाटून घेतला, प्रत्येकाने जर आईला कामामध्ये मदत घेतली केली, काय होणार मग ते काम, आईला पण कामाचा ताण पडणार नाहीये, आणि मग ते काम करायला मग सगळेजणच कसे राहणार, व्यवस्थित फ्रेश राहणार, उत्साही राहणार, आणि मग सगळ्यांना पण काय होणार म्हणजे वेळेवर जेवायला मिळेल, आणि सगळंच काम आपलं व्यवस्थित होईल आणि चांगलं होईल. आणि म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आपण आईला छोट्या छोट्या कामामध्ये मदत केली पाहिजे. आता पहा या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारची घरं दिसत आहे. आता तुम्ही या दोन्ही घरांचं नीट काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय बरं का. तुम्हाला या दोन्ही घरामध्ये कोणता फरक दिसून येतोय, काय काय इथे दिसतंय ते पाहायचंय बरं का. आता या ठिकाणी मला सांगणार आहे श्रवण यादव. श्रवण, हा पहिलं घर कसं दिसतंय तुला? बळा
बरोबर स्वच्छ आणि नीटनीट घर दिसते बरोबर शाबास आणि दुसरं घर कसं दिसतंय बघ इथे काय दिसते सगळे दुसरं इथे लिहिलेले पण आहे मग पसार असलेले घर पसारा असलेले सगळ्या वस्तू इकडे तिकडे सगळीकडे पडलेले आहेत की नाही सगळीकडे पसरलेले आहेत पसारा आहे घर सगळ्या घरामध्ये आता पहिलं घर किती छान वाटते आपल्या डोळ्याला पहिलं घर किती नीट नीट को स्वच्छ घर एकदम सुंदर सगळ्या वस्तू जिथल्या तिथे आहे सगळं घर साफ सुथरं स्वच्छ दिसत आहे त्यामुळे आपल्या डोळ्याला एकदम प्रसन्न आनंदही दिसत आहे आणि त्यामुळे हे घर सुद्धा असं मोठं मोठं वाटतंय आणि मग अशा घरामध्ये आपल्याला मग काय वाटतं मग जावंसं वाटतं राहावंसं वाटतं पण या ठिकाणी दुसरं जे घर आहे बघा सगळीकडे पसार पडले कपडे पडलेले काही वस्तू पडलेल्या आहेत सगळ्या गादीवर म्हणजे काय सगळीकडे पसरून ठेवलेले आहे आणि मग अशा त्या ठिकाणी मग अस्वच्छता पण दिसत आहे मग अशा घरामध्ये आपल्याला कुठची वाईट आपण काही ठेवलं तरी आपल्याला त्या वस्तू आपल्याला वेळेवर मिळणार नाहीत लक्षात आलं आणि नेहमी जिथे स्वच्छता तिथे प्रसन्नता आणि मग स्वच्छता असेल तर रोगराई सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि म्हणून आपण आपलं घर स्वच्छ आणि नीटनीटकं ठेवलं पाहिजे मग हे स्वच्छ आणि घर नीटनीटकं ठेवताना प्रत्येकाने काय केलं पाहिजे आता बाळाला तुम्ही जेव्हा अभ्यास करता की नाही अभ्यास करता तेव्हा तुम्ही सगळं दप्तरातलं सामान तुम्ही काय करता वह्या पुस्तकं तुम्ही आजूबाजूला काढून ठेवता पण काही मुलांना बरोबर सवय लावलेली असते आपलं काम झालं अभ्यास झालं की लगेच ते दप्तर भरून ठेवतात आणि दप्तर सुद्धा जागेवर ठेवतात पण प्रत्येकानेच असं केलं पाहिजे आपण जेव्हा शाळेतून येतो की नाही आपले कपडे सुद्धा आपण आपल्या जागेवर आपण ठेवले पाहिजेत आपले कपडे त्यानंतर शूज दप्तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जागेवर ठेवल्या की आपल्याला दुसऱ्या दिवशी पण लगेच ते सापडण्यास मदत होईल तसंच नाही का तुम्ही जेव्हा खेळताना तुम्ही तुमच्या मित्रांना घरी बोलवत असतात आणि मग तुमच्याजवळ खेळणी असतात काही खेळ असतात आणि मग तो असा सगळा असा पसारा मांडलेला असतो आणि मग काय होतं मग काही काही वेळेस काय होतं ती मुलं खेळून झालं की तसंच तिथे टाकून बाहेर जातात खेळायला मग तो पसारा मग शेवटी आईला सावरावं लागतं तर तसं करायचं नाही जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही लगेच तो खेळ सुद्धा त्या बरोबर त्या ज्या ठिकाणी आपण आईने ठेवलेला आहे ज्या आपल्या बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित सगळं भरून ठेवायचंय कारण पुढच्या वेळेस तुम्हाला पण लगेच ते खेळायला तुम्हालाच नंतर लागणार असतं आणि मग तुम्हाला ती मदत होत असते आणि म्हणून काय करायचं असं की कुठचीही वस्तू आपण जेव्हा एखाद्या ठिकाणून काढतो तेव्हा ती वस्तू त्या जागेवर जायला हवी म्हणजे प्रत्येकाचीच ती जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने जर लक्ष देऊन हे काम केलं तर आपलं घर कसं होईल एकदम स्वच्छ नीटनीटकच राहील टापटीप आपलं घर दिसेल आणि मग असं पसारा असेल आणि अचानक तुमच्या घरात पाहुणे आले तर कसं बाहेरूनच लगेच ते तोंड असं वेगळे वाकडे करतात काय बाबा यांचं घर किती पसारा पडलेला आहे काय शिस्तच नाही असं मग म्हणतात हो की नाही आणि म्हणून आपलं घर आपण नेहमी काय केलं पाहिजे आपण नीटनीटक आणि साफ व्यवस्थित स्वच्छ ठेवलं पाहिजे आपल्या घरात मध्ये सुद्धा आपला केर कचरा सुद्धा आपण इकडे तिकडे फेकता कामा नये तो कचरा आपल्या कचऱ्याच्या पेटीमध्येच गेला पाहिजे कुठचाही सुका कचरा असू दे काही कचरा पाहिजे त्या दिलेल्या जागेवरच तो दिलेल्या जागेवर वस्तू त्यानंतर कचरा सुद्धा कचरा पेटीमध्येच अगदी कटाक्षाने टाकायचंय आता आपण पाहणार आहोत जसं आपण घर नीटनीटकं ठेवण्यासाठी आपण सगळ्यांचीच आपली धडपड असते आपण घर नीटनीटकं ठेवण्यासाठी आपण आईला मदत करत असतो पण कधी कधी आपल्या घरामध्ये काही सण असतात काही समारंभ असतात त्याच्यानंतर काही असे वेगळे उत्सव असतात त्यावेळेस आपण घराची सजावट करण्यासाठी या ठिकाणी काय काय तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहे सजावट करताना आपण कशा कशाचा उपयोग करतो आता मला सांगणार आहे समृद्धी सणाच्या वेळेस आपण घराला लाइटिंग लावतो रांगोळी काढतो व तोरण सुद्धा लावतो बरोबर आपण दसरा दिवाळीला तर आपण घरा दाराला तोरण लावतो दिवाळीच्या वेळेस आपण छान छान घरासमोर रांगोळी काढतो दिवाळीच्या वेळेस आपण काय करतो दिव्यांची रोषणाई पण करत असतो आणि तुमचा जेव्हा वाढदिवस असतो की नाही मग तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही घराची सजावट कशी बरं करता तुम्हाला तर माहितच आहे काय काय बरं लावतात घरामध्ये आता मला सांगणार आहे हा सांग वाढदिवसाच्या वेळेस आपण फुगे फुगवून लावतो
केक कापतो व हॅपी बर्थडे असं लिहितो. हॅपी बर्थडे च्या आपल्या काय लावतो ते चित्रपट्ट्या लावतो, काही पताका लावतो आपण, आणि सजावटीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा आपण उपयोग करतो. आणखी कशाचा उपयोग करतो आपण सजावट करण्यासाठी? निधीश सांगायचं मला, निधीश सोळंकी. बाई आपण सजावट करायला रांगोळीचा वापर करतो व आपण फुले पण आणत असतो. बरोबर, फुलांच्या माळा, हार वगैरे आपण, गुलाबांच्या पाकळ्या. आणि बर्थडेच्या दिवशी फुल काही काही लोक लावतात. हो बरोबर, तुमचं निरीक्षण सुंदर आहे, तुम्ही छान तुम्ही पाहत असता. आणि आपलं घर आपण सजावट करण्यासाठी आपण अशा वस्तूंचा आपण वापर करत असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत आपण आपल्या घरामधील कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा याचे आपण दोन विभाजन करतो. ओल्या कचऱ्यासाठी आपण वेगळा डबा ठेवतो आणि सुक्या कचऱ्यासाठी आपण वेगळा डबा ठेवतो. आता ओल्या कचऱ्यामध्ये काय काय येत असतं की आपल्या घरातील स्वयंपाकघरातील म्हणजे उरलेलं खरकट अन्न, त्यानंतर खूप पिकलेली ती पिकलेली फळं नंतर ती कुजतात, कुजलेली ती फळं, त्यानंतर पालेभाज्यांचे देठ, अंड्याची टरफलं, भाज्यांच्या साली, चहा पावडर, त्यानंतर मांस, मासे, कापलेले नख, झाडांचा पालापाचोळा, नासलेले पदार्थ, नाळाच्या करवंट्या, शहाळी, हे काय आहेत ओल्या कचऱ्यामध्ये ह्या गोष्टी येत असतात. याशिवाय आणखी अशा अनेक अशा गोष्टी येत असतात. तर हा ओला कचरा कुजून ते का त्याच्यापासून काय करतात, खत तयार करतात. ओला कचऱ्याचा परत त्यांचा वापर केला जातो आणि या खताचा उपयोग झाडांसाठी, शेतीसाठी त्याचा उपयोग केला जातो. काही काही आपल्या मुंबईमध्ये काही काही मंडळी घरामध्ये सगळं हे खत पण करतात, ओला कचरा कुजून त्याच्यापासून खत करतात आणि ते शेतकऱ्यांना ते मदत करत असतात. तर लक्षात आलं, तर ओल्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि त्या ओल्या कचऱ्याचा उपयोग म्हणजे त्या ओल्या कचऱ्यापासून काय तयार करता येतं, खत तयार करतात. आता आपण पाहणार आहोत की सुका कचरा. आता सुका कचरा बघा, सुक्या कचऱ्यामध्ये काय येतात, पॉलिथिनच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, थर्माकोलचे तुकडे, लोखंडी वस्तू, याच्यामध्ये तारा येतात, खिळे, ब्लेड वगैरे, फुटक्या कबशा, काचेचे ग्लास, विजेचे बल्ब, ट्यूबच्या काचा, फाटलेले कपडे, रबर, कागदी बॉक्स यासारख्या वस्तू, वर्तमानपत्रांची रद्दी, पुठ्ठा, कागद, नंतर आपल्या पायाने आलेली माती, धूळ इत्यादी. तर या सुक्या कचऱ्यातून त्याच्यामधून काय काय वेगळं केलं जातं, कागद. आपल्या घरामध्ये जेव्हा पेपर येतात की ते वर्तमानपत्र, मग आपण ती साठली की त्याची आपण रद्दी, आपण रद्दीवाल्याला विकतो, हो ना, जुने कागद, आपले पेपर, वर्तमानपत्राचे साठवलेले कागद. त्यानंतर काच, पत्रा यांच्यापासून परत त्यांचा वापर केला जातो, कागदापासून परत त्याचा उपयोग केला जातो. पण ह्या वेळेला प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, थर्माकोल हे काय करतात, पर्यावरणाला ते नुकसान करतात, म्हणून त्यांचा उपयोग अगदी करता कामा नये. आता थर्माकोलचा तर उपयोग अगदी पूर्णपणे बंद झालेला आहे. पूर्वी थर्माकोलचा उपयोग आपल्या गणपतीच्या समोर आरास करण्यासाठी थर्माकोलचा उपयोग केला जात असे. पण काय होत असे की आपलं गणपतीचं विसर्जन होताना ते थर्माकोल म्हणजे ते पाण्यामध्ये त्याचं ते विघटन होत नाही, ते खाड्या पाण्यामधील त्या माशांना, त्यांना, पर्यावरणाला सुद्धा ते नुकसानकारक ठरतं आणि त्यामुळे आता थर्माकोलचा वापर पूर्णपणे त्याच्यावर बंदी केलेली आहे. पण प्लॅस्टिकच्या पण वस्तू याचा पण उपयोग होत नाही, ते पण काय आहेत, पर्यावरणाला, परिसराला अगदी ते नुकसान पोहोचवतात. आणि म्हणून काही काही जण अगदी प्लॅस्टिक अगदी अजिबात वापरत नाही. आपण पण सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे अजिबात प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर करता कामा नये आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंचा सुद्धा वापर करता कामा नये. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सुका कचरा कशाला म्हणतात, ओला कचरा कशाला म्हणतात आणि त्याच्यानंतर ई कचरा. आता ई कचऱ्यामध्ये काय काय येते मला वाचून दाखवणार आहे कुंजल. ई कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघ,
इथे खूप असं कचऱ्याचं असं ढीक पडलेलं आहे, पण खाली मोबाईल, साडी, संगणक, दूरदर्शन, बरोबर, दूरदर्शन इत्यादी. साडी वेगळं आहे, सीडी आपल्या काय आपण ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत की नाही, संगणक, दूरदर्शन, मोबाईल, काही वर्षांनी काय होतात त्या बिघडतात, म्हणजे खराब होतात आणि मग त्या दुरुस्तच होत नसतात. म्हणजे काही वर्ष 10-15 वर्षांनी, आता मोबाईल तर 2-3 वर्षासारखी लगेच तो बिघडतो, ते दुरुस्तच होत नाही. आणि मग अशा मोबाईलचा, संगणकाचा, टीव्हीचा, म्हणजे दूरदर्शनाचा असं काय होतो मग आपल्या घरामध्ये, म्हणजे ते त्यांचा निकाल ढीग असं साठून राहतो आणि मग त्यांचा काहीच उपयोग होत नसतो. आणि या वस्तूंना काय म्हणतात, ई कचरा असे म्हणतात. पण काही काही ठिकाणी त्यांच्यातून त्या वायरिंगचा वगैरे काही त्या ज्या वस्तू आहेत त्या वायरिंगचा वगैरे उपयोग परत करू शकतात. काही ठिकाणी ते दुकानामध्ये पण ते घेतात. तर ई कचरा कशाला म्हणतात, सुका कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि ओल्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तुम्हाला आता समजलं असेल. तर आपण आता पाहिलं की आपल्याला कुटुंबामध्ये आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. कुटुंबामध्ये आपले सगळे नातेवाईक असतात, आजी, आजोबा, आई, बाबा, आपली लहान भावंड आपल्याला अडी अडचणीच्या वेळेस आपल्याला मदत करतात, त्यांचा आपल्याला आधार मिळतो. कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब, त्याच्यानंतर एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब असे प्रकार असतात. आणि अनेक पिढ्यांची वंशावळ तयार होते. आपण कुटुंब वृक्ष बघितलं की नाही, आजी आजोबा, नंतर तुमचे बाबा, बाबांचा भाऊ काका, त्यानंतर त्या बाबांची मुलं, काकांची मुलं, हे वंशावळ, म्हणजे अनेक पिढ्यांची काय तयार होते, वंशावळ तयार होते. आणि घरातील प्रत्येक काम, छोटे मोठे काम हे महत्वाचे असते. आणि सगळ्यांनी काय करायचंय की आपलं घर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करायची आणि नेहमीच आपलं घर आणि आपला परिसर तो स्वच्छ ठेवावा. आता तुम्हाला या ठिकाणी सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य आपण वापरायचं नाहीये त्याच्या खाली फुली, म्हणजे फुली अशी खूण करा असं सांगितलेलं आहे. आता सजावटीसाठी आपण काय काय वापरतो बरं, आता मला या ठिकाणी सांगणार आहे श्रवण. आपण सजावट करण्यासाठी यातील कोणत्या वस्तूंचा उपयोग केला पाहिजे आणि कोणत्या वस्तूंचा उपयोग करता कामा नये? करायचा नाही, फुलांचा करावा. बरोबर, शाबास, छान. त्याच्यानंतर हे काय लिहिले बरं, हे काय लिहिले बघ बाळा, काय लिहिले वाचता येते का तुला? थर्माकोल. हा, थर्माकोलचा उपयोग करायचा का नाही? शाबास. पता का, पताका, हा, कागदांच्या पताका असतात की नाही, आपण आपल्या उत्सवाच्या वेळेस सजावटीसाठी आपण करतो. त्याच्यानंतर रांगोळी करायचा. आणि रासायनिक रंग, रासायनिक रंग नाही, हा, याचा पण उपयोग करता कामा नये. आता पहा, थर्माकोलचा वापर करायचा नाहीये, प्लास्टिकचा वापर करायचा नाही आणि रासायनिक रंग यांचा उपयोग करायचा नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या परिसराला नुकसान होतं आणि म्हणून त्याचा उपयोग आपण अजिबातच करायचा नाही. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे की आपले घर कसे असावे. आता तुम्हाला कळलंच असेल आणि तुम्ही आता आपलं घर स्वच्छ आणि नीटनीटक नेहमी ठेवण्यासाठी मदत आईला करणार आहात, हो की नाही? मग मला याचं उत्तर सांगणार आहे की आपलं घर कसे असावे. मला याचं उत्तर सांगणार आहे सर्वेश. हा, आपले घर कसे असावे? आपले घर स्वच्छ व नीटनेटके असावे. अब्बास, बरोबर, छान, मस्त. मग आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी आईला मदत करणार ना तू, नीटनीटक स्वच्छ ठेवण्यासाठी? शाबास, छान. आता पुढचा प्रश्न आहे, कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात?
माझं या प्रश्नाचं उत्तर मला सांगणार आहे पूनम कदम. पूनम स्वच्छ व नीटनेटके. नाही नाही पुढचा प्रश्न काय, कुटुंबात आपल्या कोणत्या गरजा पूर्ण होतात, कुटुंबात आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात, तर बघूयात. चैतन्य मला सांगशील का, कुटुंबात आपल्याला निवारा वस्त्र आणि अन्न मिळते. शाबास, मस्त, छान ऐकलंस हा तू बाळा. कुटुंबामध्ये आपल्या अन्न वस्त्र निवारा या आपल्या गरजा पूर्ण होतात, बरोबर. नंतर मला सर्वेश सांगणार आहे, सर्वेश कि तुझ्या तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत. संहिता, कुंजल सांगतेस का, कुंजल का टीचर. हा तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत बरं. काका, काकी, आजी, बाबा, आई, सगळे एका कुटुंबात राहत असतात. कधीतरी आजी आजोबा येतात तुझ्याकडे, तुमच्या घरी सगळे कायमचे राहतात ना. हा बरोबर, तुला सगळ्यांची नाती सगळं. हा काका, काकू सगळे तुम्हाला, तुला माहितीये कि काका कुळाला म्हणतात वगैरे, हो ना. आता पुढचा प्रश्न लक्षात ठेवायचे, बरोबर. कुटुंबात कोणत्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागते. संहिता सांग, संहिता कांबळे. मी, माझी आई आणि माझा बाबा. हा मी आता पुढचा प्रश्न विचारणार बाळा, कुटुंबात कोणत्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागते. लहान मुलांची आणि आपल्या वृद्ध माणसांची, आजारी माणसांची काळजी घ्यावी लागते ना, हो की नाही. लहान मुलांची आणि म्हाताऱ्या आजी आजोबांची. हा बरोबर, शाबास. आता मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे, कुटुंबाचे कोणकोणते प्रकार असतात. पूनम सांगणार आहे, पूनम कदम. पूनम माझा आवाज ऐकायला येतो तुला मला, पूनम ठीक आहे. अंकिता सांगेल मला या प्रश्नाचं उत्तर. हो टीचर. हा कुटुंबाचे कोण कोणते प्रकार आहेत. आपण पाहिलं कि नाही वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब, मोठे मोठे कुटुंब, शाबास. नंतर छोटे कुटुंब, हो ना. आणि मला आता याच उत्तर सांगणार आहे आणखी, बघूयात. आता श्रवणला अजून आठवते का. येस. कुटुंबाचे कोणकोणते प्रकार आहेत बघा. मोठे कुटुंब, छोटे कुटुंबाचे. हा दोन असतात. कोणकोणते कुटुंबाचे प्रकार. छोटे आणि मोठे. छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, विस्तारित कुटुंब पण पाहिलं ना, हो ना. त्याच्यानंतर एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब, कळलं. तर हा जो स्वाध्याय आहे, चुकी बरोबर ते लिहा, तर तुम्ही हा स्वाध्यायाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि काय करायचं, हा स्वाध्याय सोडवायचे बरं का. घरातील कचरा घराच्या बाहेर टाकावा, आजारपणात आई वडील आपली देखभाल करतात, ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या बनली आहे. विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहतात. सजावट करण्यासाठी थर्माकोलचा वापर करू नये. तर तुम्ही काय करायचंय की हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि आज सगळ्या
मंडळींनी आज मला खूप छान उत्तर दिलात आणि सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांनी खूप छानपैकी सहभाग घेतलात आणि सगळ्यांनी खूप म्हणजे अगदी उत्सुकतेने सगळ्या प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहात. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि पहा, तुम्हाला अजून एखादा घटक समजला नसेल तर तुम्ही काय करणार आहात की तो परत तुम्ही तो व्हिडिओ पाहायचे आणि त्याची माहिती मिळवायची. आणि आज तुमची जी मित्रमंडळी आज जे आलेले नाहीयेत त्यांना तुम्ही हा ही लिंक काय करायची, शेअर करायची. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि दररोज सगळ्यांनी आपल्या या ऑनलाईन तासाला उपस्थित राहायचंय आणि आपल्या ऑनलाईन तासाचा आनंद घ्यायचंय. आता नंतर दुसरा आपला काय आहे, दुसरा आपला तास आहे, त्या तासाला पण उपस्थित राहायचंय. लक्षात आलं? Okay.